नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं ब्रोकलीची म्हणजेच हिरव्या फ्लावरची भाजी बनवणार आहे खूप सोपी पद्धत आहे व सुखी आज मी इथं भाजी बनवत आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथं हे हिरवा फ्लावर घेतलेला आहे म्हणजेच ब्रोकली मी इथं घेतलेला आहे तर ह्याचे मी असं थोडे थोडेसे छोटे छोटे भाग येतात जसं आपण पांढऱ्या फ्लावरचं कट करून घेतो तसं इथं ह्याला कट करून घेतलेलं आहे हे थोड़ थोड़ चोड़ चोड़ फ्लावर आहे लवकर असं पिवळं पडायला सुरुवात होतो तर त्यानंतर इथं एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तर ह्याला मी तेलामध्ये एक दोन ते तीन मिनटं छान असं परतवून घेणार आहे छान असं भाजून घेणार आहे जर तुम्हाला असं कढईमध्ये तेल घालून भाजून घ्यायचं नसेल तर तुम्ही याला पाणी घाल एका पातेल्यामध्ये पाणी घालून ह्याला वाफेवर शिजवून घेऊ शकता एक साधारण चार ते पाच मिनटं तर मी आज ते भा उकडवून न घेता आज इथं तेलामध्येच ह्याला भाजून घेतलेलं आहे एक तीन ते चार मिनटं इथं झालेले आहेत छान असे हे भाजलेले आहेत तर आता मी ह्याला बाजूला काढून घेते आणि ह्याच कढईमध्ये आणखीन थोडंसं इथं तेल घालून घेतलेलं आहे तर तेल छान गरम झालेलं आहे गॅस इथं बारीक ठेवायचं आणि त्यानंतर एक चमचा जिरा इथं घालून घेतलेला आहे थोडंसं हिंग घालायचं आहे पास्ता लसणाच्या पाकळ्या असं ठेचून घेतलेलं ते इथं घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेलं ते घालून एक तीन ते चार मिनटं बारीक गॅसवर ह्याला भाजून घ्यायचं आहे तर एक तीन ते चार मिनटं तर झालेले आहेत तुम्ही कांद्याचा कलर बघू शकता छान असं बदललेलं आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत मसाला खूप जास्त नाही घालायचं हळद घालून घेतलेला आहे अर्धा चमचा आणि त्यानंतर एक चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे धने पावडर व जिरे पावडर ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे सगळं मसाला घालून घ्या मिक्स करून घेतलेला आहे तर आज आपण इथं पाण्याचा वापर न करता असंच ह्याचं सुकी भाजी इथं बनवणार आहे तर दोन तीन मिनटं ह्याला छान असं मसाल्याला कांद्यामध्ये छान परतवून घेतलं आणि त्यानंतर एक टोमॅटो चिरून घेतलेलं ते ह्याच्यामध्ये घालून छान असं मऊ होईपर्यंत ह्याच्यावर ताट झाकून किंवा असं त्याला हलवत एक दोन ते तीन मिनटं बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी ह्याला ताट झाकून ठेवलेलं होतं आणि आपले टोमॅटो आहे तो छान असं मऊ झालेले आहेत आणि त्यानंतर जे आपण तेलामध्ये भाजून घेतलेलं ब्रोकली आहे ते ह्याच्यामध्ये घालून मिक्स करायचं आहे जर तुम्हाला एवढं सुक्कं आवडत नसेल तर तुम्ही एक पाव वाटी एवढं तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालून ह्याला असं फिरवून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता आपलं भाजी आहे तो सुक्की भाजी ब्रोकलीची बनवून तयार झालेली आहे तर ह्याला मी एक तीन ते चार मिनटं असंच हलवून घेतलं छान असं परतवून घेतलं आणि त्यानंतर हिरवं कोथिंबीर असेल तर तिथं कोथिंबीर घालून घ्यायचं आहे कोथिंबीर घातल्यामुळे खूप छान लागते तर आता मी इथं गॅस आहे तो बंद करते आणि एका भांडीमध्ये काढून घेते तर इथं तुम्ही बघू शकता एका वाटीमध्ये मी ह्याला भाजीला काढून घेतलेला आहे तर तुम्ही सुद्धा हे एकदा हिरव्या फ्लॉवरची भाजी नक्की बनवून बघा तुम्हाला हे खूप आवडेल आणि पाणी वगैरे न वापरता तुम्ही सुकी भाजी एकदा बनवून बघा खूप छान लागते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय